Hello everyone, now we will see second chapter which is relations. Okay, we use the notations of relation in our everyday life. For example, Ram is a brother of Anita and Suman is daughter of Ramesh. Okay, we use the notations of relation in mathematics as well. For example, we can say that 3 is less than 4, किंवा 3 is equal to 3, otherwise 6 is greater than 10. ओके, ह्या ज्या सर्व नोटेशन्स आहेत, नोटेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो की मॅथमॅटिक्समध्ये आपले रिलेशन्स आपण काय करतो, शो करतो. ओके, म्हणजेच काय आपल्याला रिलेशन्स आपल्याला शो करायचे, सो दॅट्स वाय आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला नोटेशन्स आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे. ओके, इन दिस चॅप्टर वी डिफाईन द नोटेशन्स ऑफ रिलेशन इन द कंटेंट इन कंटेंट ऑफ मॅथमॅटिक्स. देन वी डिस्कस व्हेरियस टाईप्स ऑफ रिलेशन्स, देअर डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन. ओके, आता आपल्याला रिलेशन्सच्या चॅप्टरमध्ये आपल्याला फर्स्ट एक पार्ट असेल की फर्स्ट आपल्याला नोटेशन्स आपल्याला जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला नोटेशनच्या फॉर्मॅटमध्ये कसं डिफाईन करायचं ते आपल्याला फर्स्ट बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिफरंट काइंडचे जे कोणत्या टाईपचे रिलेशन्स आहेत इन मॅथमॅटिक्स ते बघायचं, आणि आपल्याला आपले जे रिलेशन आहेत ते आपल्याला डायग्रामॅटिकल फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच आपल्याला डायग्राफ जो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. ओके, ह्या सर्व गोष्टी आपल्याला रिलेशन्समध्ये असणार आहे. आता रिलेशन्समध्ये फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, ऑर्डर्ड पेअर्स. ओके, आता ऑर्डर्ड पेअर्स म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, वेन वी राईट एक्स कॉमा वाय दिस इज नथिंग बट द ऑर्डर्ड पेअर वेअर एक्स इज अ फर्स्ट कोऑर्डिनेट अँड वाय इज अ सेकंड कोऑर्डिनेट. आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, रिलेशन्स प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला ऑर्डर्ड पेअरमधून आपण काय करू शकतो, नोटेशन्स आहेत किंवा आपले जे रिलेशन्स आहेत ते आपण काय करू शकतो, शो करू शकतो. आता तुमचं एक्स कॉमा वाय हे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता ऑर्डर्ड पेअर मीन्स वॉट, एक्स आणि वाय ह्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय सांग एक्सप्लेन करतात की एक्स इज अ एक्स कोऑर्डिनेट किंवा फर्स्ट कोऑर्डिनेट आणि वाय इज अ सेकंड कोऑर्डिनेट. ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला आपलं एक रिलेशन आहे ते आपण शो करू शकतो, म्हणजेच फर्स्ट वन आपल्याला काय सांगितलं आहे, ऑर्डर्ड पेअर्स. ओके, पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट, लेट ए अँड बी बी अ नॉन एम्प्टी सेट. अ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी डिफाइन्स ॲज अ सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर ए कॉमा बी वेअर ए इज अ इलिमेंट ऑफ ए अँड बी इज अ इलिमेंट ऑफ कॅपिटल बी. ओके, द कार्टेशियन प्रोडक्ट ए अँड बी इज डिनोटेड बाय ए क्रॉस बी. आता कार्टेशियन प्रोडक्ट आपल्याला सांगितलेलं आहे कशाचा, ए आणि बी मधलं आपल्याला काय सांगितलं आहे, ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट. नॉन एम्प्टी सेट म्हणजेच काय, की ते सेट हे एम्प्टी नाही आहेत, त्याच्यामध्ये सम अमाऊंट ऑफ व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल आहेत, आयदर 1 असेल, 2 असेल, 3 असेल अँड मोर कितीही असू शकतात, पण आपल्याला काय सांगितलं ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट, म्हणजे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू आहेत. ओके, आता आपल्याला काय सांगितलं की कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट ए अँड सेट बी इज डिफाइंड ॲज सेट ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर. त्यांच्यामधले जे आपल्याला नंबर्स आहेत त्याचा काय असणार आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांचे जे ऑर्डर्ड पेअर्स आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सेट आपल्याला कंबाईन करायचं आहे. वेअर ए इज स्मॉल ए इज इलिमेंट ऑफ कॅपिटल ए. ओके, स्मॉल ए काय सांगितलेलं आहे, कॅपिटल एज आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक इलिमेंट आहे, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, जो कॅपिटल ए दिलेला आहे त्याच्यामध्ये ए अमाऊंट ऑफ डेटा किंवा ए नंबर ऑफ डेटा असेल त्याच्यामध्ये. ओके, आणि स्मॉल बी सांगितलेलं आहे की स्मॉल बी इज अ इलिमेंट ऑफ युअर कॅपिटल बी, म्हणजेच काय असणार आहे की कॅपिटल बी म्हणजेच काय आहे, तो तुमचा एक ग्रुप आहे. ओके, किंवा सेट आहे. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं मग कार्टेशियन प्रोडक्ट आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करतो, तर ए क्रॉस बी. ओके, क्रॉस म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, त्याला आपण काय बोलतो, ए क्रॉस बी. दस ए क्रॉस बी इज इक्वल टू सेट ऑफ काय सांगितलेलं फ्रॉम डेफिनेशन, ही जी स्टेप लिहिलेली आहे ती काय आहे, ह्या तुमच्या डेफिनेशनवरून तुम्हाला ही सेट लिहून दिलेली आहे, म्हणजेच काय, वेअर युअर ए कॉमा बी इज अ सेट ऑफ, म्हणजेच काय सांगितलेलं आहे, ए इज अ
ए बिलॉन्ग्स टू कैपिटल ए एंड बी बिलॉन्ग्स टू युअर कैपिटल बी, म्हणजे स्मॉल ए हा तुमच्या कॅपिटल ए जो सेट दिलेला आहे त्या सेटमधला एक पार्ट आहे आणि कॅपिटल बी हा जो सेट आहे त्याच्यामध्ये स्मॉल बी हा काय आहे त्याच्यामध्ये ते नंबर्स आपल्याला अवेलेबल आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे. इफ युअर ए इज इक्वल टू 1, 2, 3 सेट आहे म्हणल्यानंतर तुम्हाला एकच व्हॅल्यू नसेल, मोर दॅन 1 or 2 कितीही व्हॅल्यू असतील. ओके, त्याच्यानंतर बी मध्ये काय सांगितलंय, बी इज इक्वल टू 4 and 5 सांगितलेले आणि आपल्याला काय काय फाइंड करायचंय, तर ए क्रॉस बी, तर ए क्रॉस बी इज इक्वल टू काय मिळणार आहे ह्या ठिकाणी. आता तुमचा जो ए क्रॉस बी म्हणजेच काय असतो, ए कॉमा बी. ओके, म्हणजे तुमच्या ए सेट मधले सगळ्या व्हॅल्यूज आणि बीच्या सेट मधले सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायचंय, त्यांचा ऑर्डरच्या ऑर्डर पेअर मध्ये आपल्याला काय करायचं, त्यांचं आन्सर आपल्याला फाइंड करून घ्यायचंय. आता ए मधला फर्स्ट नंबर कोणता आहे, तर 1 आहे आणि बी मधला फर्स्ट नंबर कोणता आहे, तर 4 आहे. राईट, सो दॅट्स वाय कार्टेशियन प्रोडक्ट मधली फर्स्ट सेट आपल्याला काय मिळाला, 1, 4. सेकंड ह्याच्यामध्ये काय मिळणार आहे, 1, 5. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये मिळणार आहे 2, 4 आणि त्याच्यानंतर पुढे मिळणार आहे आपल्याला 2, 5. अगेन आता 3 नंबर उरला आहे, 3, 4 and 3, 5. सो दॅट्स वाय आपला कार्टेशियन प्रोडक्ट किती काय मिळाला, हा जो संपूर्ण सेट आहे तो आपल्याला कार्टेशियन प्रोडक्ट मिळालेला आहे. नेक्स्ट पॉइंट इज द रिलेशन्स ऑन सेट. ओके, डेफिनेशन इज लेट there be are two sets A and B. A relation R from A to B is always a subset of A cross B. Any ordered pair XY in A cross B is understood as X is related to Y by relation R and written as X R Y. If A if and only if XY is in R. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की दोन सेट आहेत ए आणि बी. ओके, आणि आर काय सांगितलेलं आहे, आर बी अ रिलेशन फ्रॉम ए टू बी इज अ ऑलवेज सेट ऑफ ए क्रॉस बी. ए क्रॉस बीचा काय असणार आहे, ए टू बी हे काय असणार आहे, सबसेट असणार आहे. एनी ऑर्डर्ड पेअर एक्स वाय इन एक्स वाय सॉरी ए क्रॉस बी इज अंडरस्टूड ॲज अ एक्स इज अ एक्स इज रिलेटेड टू वाय. ओके, by a relation R and it is written as X, R and Y, X, R, Y. If and only if X and Y is in relation R. Hence, set A is called as a domain of relation R and set B is called as a codomain of relation R. X, R, Y means X, Y is belongs to your R. The notation X is not X is not relation in with Y means X is not related to Y by R. ओके, आर वरती जर एखादा क्रॉस असेल तर तो काय असणार आहे, तुमचा X is in not relation with your Y. ओके, hence X is not related to Y means that X, Y is not belongs to your R means not relation with R. एक्झाम्पल काय दिले बघा, लेट ए बी बी सॉरी ए इज इक्वल टू 1, 2, 3 अँड बी इज इक्वल टू 1, 2, 3, 4. आता काय सांगितलेलं आपल्याला, ए इज इक्वल टू 1, 2, 3 दिलेलं आहे आणि बी इज इक्वल टू 1, 2, 3, 4 दिलेलं आहे. ए क्रॉस बी काय येणार आहे, ए क्रॉस बी हा आपल्याला पूर्ण हा एक सेट मिळणार आहे. म्हणजेच काय करायचं आहे, प्रत्येक तुमच्या एका ए मधल्या टर्मनी बी मधल्या टर्मसोबत आपला काय असणार आहे, तो तुमचा एक ऑर्डर्ड पेअर आपल्या येत जाणार आहे. म्हणजे इच एंड म्हणजे फर्स्ट 1 सोबत तुम्ही ऑर्डर पेअर काढून घ्या, नंतर 2 सोबतचे ऑर्डर पेअर काढून घ्या आणि 3 सोबतचे. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय, रिलेशन डिफाइन्स ऑन सेट ए अँड बी एज एक्स आर वाय सच दॅट एक्स इज इक्वल टू वाय इन आर वन. इट मीन्स दॅट द रिलेशन विल बी एक्स आर एक्स. ओके, मीन्स 1, 1, 2, 2 and 3, 3. In above relation, both X and Y have same value in ordered pair. Relation set on A and B as a X, R, Y, such that X is equal to Y minus 1 in R2. Okay, आता first आपल्याला काय दिलेलं आहे बघा, X is equal to काय दिलेलं आहे आपल्याला, 2Y minus 1.
आणि वाय आपल्याला दिलेलं आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, पूर्णपणे हा सेट आपल्याला फर्स्ट फाइंड करून घ्यायचा आहे. वेन युअर एक्स इज इक्वल टू वन, त्यावेळेला तुमचा वाय इज इक्वल टू किती असणार आहे, वन. वेन युअर एक्स इज वाय इज इक्वल टू टू, त्यावेळेला तुमचं काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू टू इंटू वाय, म्हणजेच काय असणार आहे, फोर. फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री. सो दॅट्स वाय तुमचा एक्स किती झाला, थ्री. ॲज रिस्पेक्टिवली तुमचं वाय इज इक्वल टू थ्री असेल, त्यावेळेला तुमचा वाय एक्स किती येणार आहे, फाईव्ह. आणि वेन युअर वाय इज इक्वल टू फोर, त्यावेळेला तुमचा एक्स असणार आहे, सेवन. सो दॅट्स वाय सेट आपला कसा येतो आहे, वन वन थ्री टू फाय थ्री आणि सेवन फोर. ओके, विच इज वन वन इज बिलॉंग्स टू आर टू थ्री टू अँड युअर इट इज बिलॉंग्स टू युअर आर टू. ओके, सो दॅट्स वाय आर टू तुमचा किती मिळाला तुम्हाला, वन वन अँड थ्री टू. ओके, सिमिलरली रिलेशन आर थ्री डिफाइन्स ॲज एक्स आर वाय सच दॅट एक्स इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला, वाय प्लस आर फाय. ओके, आता आर फाय सॉरी वाय प्लस आर फाय इज इक्वल टू किती मिळणार आहे त्या ठिकाणी आपल्याला, टू कॉमा वन आणि नेक्स्ट नंबर मिळणार आहे थ्री कॉमा टू. ओके, सो दॅट्स वाय आपण काय म्हणतो की सिमिलरली रिलेशन आर फोर डिफाइन्स ॲज एक्स आर वाय such that x is greater than your y. And relation R5 defined as x R y such that x is less than y. Okay, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, R4 is equal to किती मिळालं आपल्याला, 2 आणि 3-2, सॉरी 2-1 आणि 3-2. आणि त्यामुळे आपला R5 किती मिळालेला आहे की बाकीचे ह्या सर्व आपला पूर्ण सेट. After observing all relation R1, R2, R3, R4 and R5, we can say that every relation is a subset of the Cartesian product of given set or sets. Okay? आपल्याला काय सांगायचं ह्या ठिकाणी की जे तुमचे ऑर्डर्ड पेयर्स आहेत किंवा तुमचे जे सर्व रिलेशन्स आहेत, ते रिलेशन्स काय आहेत, तुमच्या कार्टेशियन प्रोडक्टचे काय आहेत, बिलॉंग्स आपल्याला संपूर्णपणे तुमच्या कार्टेशियन प्रोडक्टमधले सर्व काय असतात, टर्म्स आपल्याला अवेलेबल असतात. ओके, म्हणजेच आपण काय सांगू शकतो की आपला जो हा ऑर्डर्ड पेयर आपण सांगितला होता एक्स आर वाय मीन्स दॅट सॉरी जे आपण रिलेशन्स ऑन सेटमध्ये आपण काय सांगितलं होतं की तुमचा कार्टेशियन प्रोडक्ट आहे तो आपला काय असतो की सबसेट असतो सॉरी तुमचा जो रिलेशन असतं ते रिलेशन हा हे सबसेट असतो तुमच्या कार्टेशियन प्रोडक्टचं. ओके, सो दॅट्स वाय इथे आपल्याला काय सेम टर्म मिळालेली की एव्हरी रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ गिवन सेट. ओके, पुढचा टर्म आहे आपल्याला इनवर्स ऑफ रिलेशन सांगितले. आता इनवर्स ऑफ रिलेशन मीन्स वॉट, इफ आर इज गिवन फ्रॉम ए टू बी देन रिलेशन आर इनवर्स फ्रॉम बी टू ए कॅन बी डिफाइंड बाय इंटरचेंजिंग द इलेमेंट्स ऑफ द ऑर्डर्ड पेयर्स ऑफ रिलेशन आर. आता आपण आर काय जाणतो की एक रिलेशन सांगितलेलं आपल्याला, रिलेशन फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू आर आहे आपण सांगितलं. ओके, आर हे रिलेशन आपण काय सांगतो की ए टू बीचं रिलेशन आहे. ओके, मग तोच आपल्याला इन्वर्स आपल्याला करायचं आहे. इन्वर्स म्हणजे काय असतं की एक्झॅक्टली अपोजिट रिलेशन त्यांचं ऑपरेशन असतं. सो दॅट्स वाय आर इन्वर्स इज फ्रॉम बी टू ए. ओके, कॅन बी डिफाइंड ॲज इंटरचेंजिंग द इलेमेंट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर ऑफ रिलेशन. ज्या तुमच्या ऑर्डर्ड पेअरमध्ये तुम्ही एक्स वाय आपण म्हणत असतो की फर्स्ट आपल्याला जर आपलं ए आणि बीचं रिलेशन आहे त्याच्या ऑर्डर्ड पेअरमध्ये आपल्याला एक्स वाय मिळत असेल तर आर इनवर्समध्ये आपल्याला काय मिळणार आहे, एक्स वाय आणि एक्स. ओके, म्हणजेच आपल्याला इथे सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे की जर तुमचा एक्स इज बिलॉंग्स टू ए अँड वाय इज बिलॉंग्स टू युअर बी, म्हणजेच आपण काय सांगतो की वाय कॉमा एक्स इज बिलॉंग्स टू युअर आर इनवर्स अँड एक्स अँड वाय इज बिलॉंग्स टू युअर आर. ओके, म्हणजेच काय आहे की एक्झॅक्टली आपल्याला इंटरचेंज करायचे एलिमेंट्स कशामधले, तर ऑर्डर पेअरमधले. ओके, फॉर इनवर्स. पुढचा पॉईंट आहे आपल्याला कंपोजिट कंपोजिशन्स ऑफ रिलेशन. लेट ए बी अँड सी आर थ्री नॉन एम्प्टी सेट. लेट आर बी अ रिलेशन फ्रॉम ए टू बी अँड एस बी अ रिलेशन फ्रॉम बी टू सी. देन द कंपोजिशन ऑफ द रिलेशन आर and S is set of ordered pair belongs to your A cross C and it is denoted by RS.
Thus, RS is equal to काय सांगितलेले आहे, x comma y is belongs to A cross C. आता लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलं, कंपोजिशन म्हणजे काय, तुमचे तीन सेट घेतले त्या ठिकाणी, ए बी अँड सी बी अ सेट्स ऑफ नॉन एम्प्टी सेट. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, लेट आर बी अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. ए टू बी मधलं रिलेशन काय सांगितलेलं आहे, आर. अँड एस बी अ रिलेशन फ्रॉम बी टू सी. बी टू सी मध्ये रिलेशन आपल्याला काय सांगितलेलं आहे, एस आहे. ओके, अँड आर अँड एस बी अ सेट ऑफ ऑर्डर्ड पेयर्स बिलॉंग टू ए क्रॉस सी. म्हणजेच काय सांगतो आपण, की ए क्रॉस सी मधले ज्या सर्व टर्म्स असतील त्याच बिलॉंग कशाला करणार आहे, तुमच्या ए क्रॉस सी ला. ओके, म्हणजेच काय असणार आहे, कंपोजिशन मध्ये काय सांगितलेलं लक्षात घ्या, इथे ह्या तीन टर्म्स बघा, ए बी आणि सी. ए आणि बी सी मधलं जे रिलेशन आहे ते आपण कशाने डिनोट केलेलं आहे, तर आर ने डिनोट केलेलं आहे. आणि बी आणि सी मधलं रिलेशन आपण कशाने रिलेट केलंय, तर एस ने. आता रिलेशन फ्रॉम ए टू बी विच इज आर अँड बी टू सी विच इज एस इज ऑलवेज बिलॉंग्स टू युअर ए क्रॉस सी. ए आणि सी मधलं जे काही रिलेशन असेल त्याला काय करणार ते एव्हरी टाइम ते बिलॉंग करणार आहे. ओके, ह्या ही आहे आपल्याला कंपोजिशन्स ऑफ रिलेशनची डेफिनेशन. ओके, नेक्स्ट पॉइंट इज रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन. आता काय सांगितलेलं आहे बघा, वन वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशन बिटवीन फायनाईट सेट इट इज बाय मीन्स ऑफ लिस्टिंग ऑल ऑर्डर्ड पेअर इन रिलेशन. इन दिस आर्टिकल वी एक्झिबिट टू अल्टरनेटिव्ह मेथड्स ऑफ रिप्रेझेंटिंग अ रिलेशन. ओके, फर्स्ट वन काय दिलेले आपल्याला, मॅट्रिक्स रिलेशन सांगितलेले. लेट ए अँड बी फायनाईट सेट हॅव्हिंग एम अँड एन एलिमेंट्स रिस्पेक्टिवली. लेट आर बी अ रिलेशन फ्रॉम ए टू बी फॉर गिवन ऑर्डरिंग ऑफ फायनाईट सेट ए इज इक्वल टू ए वन ए टू अप टू ए एम अँड बी इज इक्वल टू बी वन बी टू अप टू बी एन. डिफाइन एन मॅट्रिक्स एम बाय एन. एम आर इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, एम आय जे बाय एम आय जे इज इक्वल टू वन अँड झिरो. वेन वन इफ ए आय इज रिलेटेड टू युअर बी जे बाय रिलेशन आर. ओके, ए आणि बी मध्ये जर रिलेशन आपल्याला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी आपण वन घेणार आहोत, अदरवाईज काय असणार आहे तर झिरो. ओके, ही आपल्याला मॅट्रिक्स रिलेशनची आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. ओके, आता काय आपण एखादं क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया या ठिकाणी. लेट एक्झाम्पल काय दिलं आहे बघा, ए इज इक्वल टू वन टू थ्री दिलेलं आहे आणि बी इज इक्वल टू ए बी सी दिलेलं आहे. आपल्याला आर काय होणार आहे, दोघांमधला हा पूर्ण सेट आहे, वन ए टू ए टू सी त्याच्यानंतर थ्री ए थ्री बी, हे सर्व काय आहे तुमचा एक आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं, राईट. आता हाच क्वेश्चन आपल्याला इथे हाफ पूर्ण पार्ट पूर्ण सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला ए दिलेलं आहे एक सेट, बी दिलेलं आहे सेकंड सेट, आणि आपल्याला काय दिलेलं आहे, आर आपल्याला दिलेलं आहे रिलेशन एक, की त्याच्यामध्ये टोटल फाईव्ह ऑर्डर्ड पेयर्स आहेत. ओके, आता त्या ऑर्डर्ड पेयर्सनुसार आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला जे रिलेशन. आता एम आर इज इक्वल टू काय येणार आहे, आता लक्षात घ्या, जो तुमचा ए आहे आणि बी आहे मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये आला आहे, म्हणजे एखादी टर्म तुमची व्हर्टिकल असणार आहे आणि एखादी टर्म तुमची हॉरिझॉन्टल तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आता तुमचा वन टू थ्री आहे, हा आपण काय केला आहे, व्हर्टिकली आपण वन टू थ्री आपण ॲज इट इज घेतलेला आहे. आणि नेक्स्ट टर्म आपल्याला काय आहे, ए बी सी. ओके, सो दॅट्स वाय सेकंड सेट आहे आपला ए बी सी, तर तुम्ही काय केलं आहे, हॉरिझॉन्टली तुम्ही मॅट्रिक्सच्या वरती लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की रिलेशन असेल त्या ठिकाणी काय सांगायचं आहे, की त्या ठिकाणी वन असणार आहे, हे राईट राईट ना. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, इफ ए वन इज रिलेटेड टू युअर बी जे बाय रिलेशन आर देन यू हॅव टू शो देअर वन, अदरवाईज झिरो. सो दॅट्स वाय इन बिटवीन वन अँड ए देअर इज अ रिलेशन, एक सेट दिलेला आहे म्हणजेच काय असणार आहे, त्यांच्या दोघांमध्ये एक रिलेशन असणार आहे. ओके, सो दॅट्स वाय ए वन अँड ए मध्ये आपल्याला एक रिलेशन आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, त्यांच्या दोघांच्या इंटरसेक्शन पॉईंटला काय घेणार आहोत, त्या ठिकाणी वन घेणार आहोत, राईट. वन अँड ए च्या इन बिटवीन इंटरसेक्शनला आपण काय केलंय, वन पुट केलेलं आहे. पुढची टर्म आहे टू ए,
टू आणि ए ला अगेन वन, आणि नंतर पुढे पॉइंट मिळाला आहे टू सी. टू आणि सी ह्या पॉइंटला आपण किती घेणार आहोत? वन. नंतर पुढचा टर्म मिळते की थ्री ए, थ्री ए च्या इंटरसेक्शनला एक आणि थ्री बी च्या इंटरसेक्शनला एक एक वन घेतलेले. आणि जे जे टर्म्स आपले रिमेनिंग राहिलेले ते काय असणार आहेत? अदरवाईज झिरो. सो दॅट्स वाय त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, मॅट्रिक्सच्या ठिकाणी झिरो पुट करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण आपल्याला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, ह्या टाईपमध्ये आपल्याला मॅट्रिक्स आपण रिप्रेझेंट करतो. एक क्वेश्चन अजून एक दिलेलं आहे आपल्याला ह्या ठिकाणी. इफ ए इज इक्वल टू वन टू थ्री दिलेलं आहे आणि आर दिलेला आहे तुम्हाला, पूर्ण हा जो सेट दिलेला आहे सेवन ऑर्डर्ड पेअरचा, तो तुमचा काय असणार आहे? एक तुमचा रिलेशन दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे? एम आर. आणि सेकंड फाइंड करायला सांगितलं आहे एम आर स्क्वेअर. आता रिलेशन आपल्याला दिले, तर रिलेशनवरून आपल्याला काय करायचं आहे? एम आर आपल्याला फाइंड करून घ्यायचं आहे. ओके, आता एम आर फाइंड करताना आपल्याला ह्या ठिकाणी एकच सेट दिलेला आहे, ए इज इक्वल टू वन टू थ्री, राईट. आणि बी सेट आपल्याला दिलेला नाही, म्हणजेच काय असणार आहे की रिलेशन विथ इट सेल्फ, किंवा त्याच सेटचं त्याच सेटसोबतचं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो दॅट्स वाय तुमचा व्हर्टिकली तुम्ही वन टू थ्री घेतलेलं आहे आणि हॉरिझॉन्टली सुद्धा वन टू थ्रीच घेतलेले आहे. आता पुढची टर्म काय आहे? वन आणि वन, रिलेशन बिटवीन वन अँड वन इज देअर. सो दॅट्स वाय वन आणि वन मध्ये आपल्याला फर्स्ट वन पुट करून घ्यायचं आहे, सेम ॲज दॅट ऑफ वन टू, टू वन, टू टू, टू थ्री, थ्री वन अँड थ्री थ्री. ह्या सहा सेवन पोस्टला तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी वन 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 पुट करून घ्यायचं. ते वन पुट करून झाल्यानंतर उरणार आहे दोन टर्म्स, तिथे आपल्याला एकही व्हॅल्यू अवेलेबल नाही. सो दॅट्स वाय त्या ठिकाणी काय असणार आहे? झिरो. आणि त्याच्यानंतर एम आर स्क्वेअर सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय मॅट्रिक्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, जे काय आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे? एम आर स्क्वेअर. ओके, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्हाला मोस्ट मागे झालेलं आहे. सो दॅट्स वाय त्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे आन्सर काढायचं आहे. म्हणजेच काय करणार आहात? रो आणि कॉलम ह्यांचं मल्टिप्लिकेशन आणि बाकीचे ॲडिशन, रो अँड कॉलम ह्या फॉर्मॅटमध्ये. ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंट करण्यासाठी एक्झामला पाच मार्कला एक क्वेश्चन येतो. ओके, ॲज अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस्ट क्वेश्चनसाठी तुम्हाला डेफिनेशन्स ह्या ज्या सर्व आहेत मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनचे असेल किंवा रिलेशन्स वगैरे जे सगळे आधी पॉईंट झालेले यांच्या डेफिनेशन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचं आपल्याला पॉईंट सांगितलेलं आहे आपल्याला डायग्राफ ऑफ रिलेशन. आता डायग्राफ मीन्स काय? डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर रिलेशन. आता डेफिनेशन काय सांगितलेली बघून घेऊया. लेट आर बी अ रिलेशन डिफाईन्ड ऑन अ सेट ए विच इज ए वन, ए टू, ए टू, ए एन. वी डिनोट द इलेमेंट्स ऑफ ए बाय डॉट्स अँड क्रॉस कॉल्ड ॲज व्हर्टायसेस. इफ ए आय इज रिलेटेड टू युअर ए जे, ड्रॉ डायरेक्टेड लाईन and called as a directed edge from vertex AI to a vertex AJ. This diagram to obtain is called as a directed graph of the relation R or digraph of relation R. Okay, for example आपल्याला एक दिलेलं आहे, लेट काय सांगितलेलं आहे, ए इज इक्वल टू वन टू थ्री फोर आणि रिलेशन दिलेलं आहे वन वन, वन टू, टू वन, टू टू, सॉरी टू थ्री, थ्री फोर आणि थ्री वन. हे आपल्याला रिलेशन दिलेले. आता फर्स्ट आपला एक बघितलेलं आहे ऑर्डर्ड पेअर किंवा आपला जो मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे. पुढचा टर्म आपल्याला दिलेला आहे डायग्राफ, राईट. आता डायग्राफ काढताना फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे? रिलेशनचा डायग्राफ फर्स्ट काढताना तुम्ही फर्स्ट तुमचा ए वन, ए टू, ए थ्री आणि ए फोर हे चारही टर्म्स तुम्ही फर्स्ट तुमचे, कारण की ज्या ज्या पॉईंट्स आहेत ते फर्स्ट पॉईंट्स तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे. ओके, सर्कल एक काढायचं आहे की प्रत्येकाला एक एक नंबर द्यायचा आहे, जो तुमच्या सेटमध्ये अवेलेबल असेल तो. पुढची टर्म आहे आपल्याला रिलेशन आपल्याला का फाइंड करायचं आहे, आणि डायग्राफनुसार त्या रिलेशननुसार आपल्याला डायग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. रिलेशन बिटवीन आपल्याला काय सांगितलेलं आहे? वन वन. सो दॅट्स वाय तुमचं काय असणार आहे इथे? सेल्फ लूप. कारण की काय सांगतो की आपण तुमचे जे टर्मिनल पॉईंट्स आहेत ते तुमचे काय आहेत? एकच पॉईंट आहेत, राईट ना, सेम पॉईंट आहेत. सो दॅट्स वाय वन आणि वन, म्हणजे स्टार्टिंग सुद्धा वन होणार आहे आणि एंडिंग सुद्धा काय असणार आहे? वन असणार आहे. म्हणजेच वन वन मध्ये आपल्याला एक आपल्याला एज दाखवून द्यायची आहे, राईट. सो दॅट्स वाय आपण काय केलं, ह्या ठिकाणी आपण एक सेल्फ लूप दिलेलं आहे.
त्याच्यानंतर पुढचा पुढची टर्म आहे आपल्याला, सॉरी पुढचा जो ऑर्डर्ड पेअर आहे तो काय दिलेला आहे, 1 2 दिलेला आहे, राईट, 1 कडून आपल्याला 2 करेपर्यंत. सो दॅट वाय फर्स्ट एक एज ड्रॉ करा आणि त्याला डायरेक्शन दाखवाल. डायरेक्शन कशी दाखवाल, 1 2 2, म्हणजेच 1 इज अ स्टार्टिंग टर्मिनल अँड 2 इज अ एंडिंग टर्मिनल. ओके, सो दॅट्स वाय इथून आपल्याला पॉईंट स्टार्ट झाला आहे, विच इज 1 इज स्टार्टिंग टर्मिनल अँड एंड ॲट 2 विच इज एंडिंग टर्मिनल किंवा एंड टर्मिनल. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म आहे 2 1, सो दॅट्स वाय इथं आपल्याला काय म्हणणार आहे की पॅरलल एज, कारण की ह्याचा एंडिंग पॉईंट आपल्याला सेम दिलेले आहेत, फक्त काय आहे डायरेक्शन डिफरंट आहे, विच इज 2 इज अ स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग इज अ 1 पॉईंट, राईट. सो दॅट्स वाय स्टार्टिंग अँड एंडिंग टर्मिनल आर डिफरंट, सो दॅट्स वाय डायरेक्शन आर ऑल्सो डिफरंट. पुढचा टर्म दिलेला आहे आपल्याला 2 अँड 3 सांगितलेले, स्टार्टिंग टर्मिनल इज 2 अँड एंडिंग टर्मिनल इज 3, सो दॅट्स वाय युअर ॲरो इज लाईक दॅट वे. पुढे आपल्याला सांगितलेलं 3 2 4 3 2 4, ओके, अँड लास्ट वन इज 3 2 1 3 2 1. दिस इज अ डायग्राफ ऑफ युअर रिलेशन. ओके, फॉर थेरोटिकल एक्झाम दिस विल कम फॉर 5 मार्क्स. ओके, अँड फॉर युअर मल्टिपल चॉईस क्वेश्चन यू हॅव टू अंडरस्टँड दिस डेफिनेशन. फ्रॉम दिस डेफिनेशन यू हॅव टू टेक क्वेश्चन्स लाईक फिल इन द ब्लँक क्वेश्चन, विच इज डायरेक्ट कोणत्याही पॉईंटवरती आपल्याला एखाद्या डायग्राफची डेफिनेशन वगैरे तुम्हाला विचारली जाऊ शकेल. ओके, पुढचा आपण आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, लेट ए इज इक्वल टू 1 2 3 and r be a relation a is defined as x r y which is related to your x is less than or equal to y, find r and a draw its diagram, sorry digraph. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की रिलेशन आपल्याला सेट दिलेला आहे आणि त्या सेट नुसार आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या ठिकाणी फक्त एक सेट दिलेला आहे, a इज इक्वल टू 1 2 3. ओके, आणि आपल्याला आर हा आपल्याला फाइंड करायचा आणि आर फाइंड करून झाल्यानंतर नंतर त्याच्यानंतर त्याचा डायग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता सेट आपल्याला आर कसं फाइंड करणार, आर बी अ काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये, आर बी अ रिलेशन ऑन ए, आर बी अ रिलेशन ऑन ए, ए वरचं रिलेशन आपल्याला सांगितलेलं आहे, डिफाइंड बाय एक्स आर वाय, म्हणजेच काय एक्स आणि वाय आर इन रिलेशन, काय सांगितलेलं आहे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. ओके, एक्स काय असला पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू वाय, ग्रेटर दॅन असून ग्रेटर दॅन असता कॉमन आहे. ओके, सो दॅट्स वाय आपण सेट कसा घेतला की 1 1 1 1 हा काय आहे, येस एक्स इज वाय, एक्स इज इक्वल टू वाय, सो दॅट्स वाय म्हणजेच काय 1 इज इक्वल टू 1. पुढची टर्म मिळाली 1 इज लेस दॅन 2, नंतर 1 इज लेस दॅन 3, नंतर 2 इज इक्वल टू 2, त्याच्यानंतर 2 इज लेस दॅन 3 आणि लास्ट वन मिळते आपल्याला 3 इज इक्वल टू 3. सो दॅट्स वाय आपलं रिलेशन आपल्याला फाईंड करून झालं. त्याच्यानंतर पुढचा टर्म काय आहे, आपल्याला डायग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता सेट किती काय 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 नंबर्स आहे त्याच्यामध्ये, 1 2 अँड 3, सो दॅट्स वाय 1 2 3 तुम्ही ड्रॉ करून घेतले आणि पुढची टर्म असेल आपल्याला जो हा रिलेशन आहे त्या रिलेशननुसार आपल्याला काय करायचं आहे, डायग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच काय मिळालं, 1 1 हे आपल्याला एक रिलेशन मिळालं, 1 2 1 आपल्याला काय केलं एक तुम्ही एज ड्रॉ करून घेतली. नेक्स्ट काय मिळाली, 1 2 2, 1 2 2 मध्ये आपल्याला एक डायग्राम एक लाईन जॉईन केली आणि तिला काय दिलेले तुमचं एक डायरेक्शन, आपण 1 2 2 एक डायरेक्शन शो केलं. पुढचा पॉईंट काय म्हणला, 1 2 3, राईट, त्याच्यानंतर पुढचा मिळतो आपल्याला 2 2 2, राईट, सो दॅट्स वाय सेल्फ लूप. अँड लास्ट नंतर मिळतोय 2 2 3 2 2 3 अँड लास्ट वन इज 3 3 3 2 3, सो दॅट्स वाय 3 2 3. ओके, आता पुढचं आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे, ए इज इक्वल टू ए बी अँड सी, ए बी सी डी हे आपल्याला दिलेलं आहे आणि लेट आर बी अ रिलेशन ऑन ए विथ ऍडजसन्सी मॅट्रिक्स. आता ऍडजसन्सी मॅट्रिक्सवरती आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे एचं आणि त्याच्यानंतर काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, एम आर तुम्हाला दिलेलं आहे विच इज ऍडजसन्सी मॅट्रिक्स अँड देन आर be a subset of A cross A and draw the diagraph of relation. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ऍडजसन्सी मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि दुसरा दिलेला आहे की A इज इक्वल टू तुम्हाला ए बी सी डी दिलेला आहे.
ओके आता ऍडजेसन्सी मॅट्रिक्स वरून आपल्याला तुमचं रिलेशन फाइंड करता येईल का? तर येस. तर ह्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तुम्ही एबीसीडी तुम्ही पूर्ण लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी वन आलेलं आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही काय करून घ्या, तिथे त्याचे रिलेशन्स फाइंड करून घ्या. म्हणजेच ह्या ठिकाणी ए असणार आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा ए असणार आहे. ह्यांचा इंटरसेक्शन पॉईंट हा मिळतो आपल्याला, विच इज वन. सो दॅट्स वाय फर्स्ट आपल्याला पॉईंट काय मिळतो, वन वन, सॉरी ए ए. त्याच्यानंतर पुढे काय असणार आहे, हा जो पॉईंट आहे या पॉईंटला काय असणार आहे, बी आणि व्हर्टिकली सुद्धा बी आहे. सो दॅट्स वाय बी बी. सी सी नंतर डी डी. म्हणजे हे संपूर्ण आपल्याला सेट तुम्ही फाइंड करून घेतलात. हा सेट फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डायग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके आता डायग्राफ ड्रॉ करण्यासाठी तुम्ही पुढची टर्म काय कराल की तुमचे जे नंबर्स आहेत ए बी सी डी, फर्स्ट तुम्ही ए बी सी डी तुम्ही ड्रॉ करून घ्या. ए बी सी डी ड्रॉ करून झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी सेल्फ लूप आहे तिथे तिथे सेल्फ लूप लिहून घ्या आणि बाकीच्या नंतर ज्या उरलेल्या लाईन आहेत त्या लाईन तुम्ही काय करून घ्या, ड्रॉ करून घ्या. ओके ए इज अ सेल्फ लूप, बी बी ऑल्सो सेल्फ लूप, सी सी ऑल्सो सेल्फ लूप अँड डी डी ऑल्सो सेल्फ लूप. उरणार काय आहे, सी टू ए, सी टू ए. ओके त्याच्यानंतर पुढचं मिळतो आपल्याला सी टू बी, सी टू बी. आणि त्याच्यानंतर पुढचं मिळतं आहे डी टू डी, डी टू डी, सॉरी डी टू बी, डी टू बी. सो दॅट्स वाय ऍरो आपल्याला डी कडून बी कडे जाताना आपल्याला दाखवून द्यायचं. तर हा सगळा पार्ट आहे आपल्याला डायग्राफचा. ओके तर डायग्राफ आतापर्यंत आपण टॉपिक्स बघितले ते डायग्राफ बघितलेला आहे. नंतर सेट रिलेशन सेट ऑफ रिलेशनचे सेट आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचे कार्टेशियन प्रोडक्टचं हा सर्व टॉपिक बघितलेला आहे. ओके आपण हे लेक्चर इथं आता स्टॉप करूया. आणि अजून काही प्रॉब्लेम असेल ह्या टॉपिक्सबद्दल तर मला व्हॉट्सअपवरती सेंड करा.